आजच्या या एपिसोडमध्ये संकल्पचित्रास रंगकाम करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपणासमोर फुलदाणीचे संकल्पचित्र डिझाईन दिसत आहे. या डिझाईनला आपण पोस्टर कलर या माध्यमामध्ये आणि कलर पेन्सिल या माध्यमामध्ये रंगकाम करत आहोत. मी शीतल कुमार गोरे, आर्ट मास्टर गोरे, या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा डिझाईनचा विषय आहे फुलदाणी फ्लॉवर पॉट. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेतील तिसरा पेपर, याला घड्याळी 3 तासाचा वेळ असतो. या संकल्पचित्राचे रंगकाम मिक्स मीडिया म्हणजे दोन माध्यमामध्ये आपण करत आहोत. हा व्हिडिओ थोडा लॉंग स्वरूपाचा होणार आहे. ही दोन्ही माध्यमं कशी हाताळायची सोप्या पद्धतीने हे मी आज शिकवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण स्किप न करता स्टार्ट टू एंड पहावा. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर नव्यानंच हा व्हिडिओ पाहत असाल तर यूट्यूबवरील आर्ट मास्टर गोरे हे चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचे बटन क्लिक करा, म्हणजे नवीन अपलोड होणारा व्हिडिओ त्याच्या नोटिफिकेशन्स तात्काळ आपल्याला उपलब्ध होतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ दरम्यान आपण जर वरील आय बटनावर क्लिक केलं तर तुम्हाला संकल्पचित्राची इतर अनेक व्हिडिओ तिथे पाहायला मिळतील. त्याचबरोबर आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा संपूर्ण सिलेबस व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध आहे, तोही अभ्यासा. आता आपण साहित्य पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला पोस्टर कलर्स दिसत आहेत. हे सर्वच पोस्टर कलरच्या सेट मी इथे घेतलेले आहेत. एक डिश आहे, पाण्यासाठी बाऊल आहे आणि शक्यतो पाणी जे आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये घ्या. ब्रश आहेत, हा 1 नंबरचा ब्रश आहे आणि हा 4 नंबरचा ब्रश आहे. एक 0 नंबरचा ब्रश जर आपल्याकडे असेल तर अधिक चांगले. सुती कापड आणि या प्रकारच्या कलर पेन्सिल्स इत्यादी साहित्य आपण वापरतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता रंगकामाचं वैशिष्ट्य काय असावं, कशा प्रकारचं डिझाईनचं रंगकाम असावं, यामध्ये रंग देत असताना एकदम सपाट आणि रंगकामामध्ये ॲक्युरसी पाहिजे, काटेकोरपणा पाहिजे. त्याचबरोबर आपण रंगामध्ये ग्रेडेशन करावं, म्हणजे रंगछटा फिकट टू डार्क कराव्यात. रंगछटा फिकट टू डार्क करणे यावर एक व्हिडिओ मी तयार केला आहे. तो पाहायचा असेल तर वरील आय बटनावर क्लिक करा आणि त्या व्हिडिओचा तुम्हाला या डिझाईनमध्ये उपयोग होईल. त्यानंतर रंग जे आहेत ते आपले फ्रेश आले पाहिजेत आणि टेक्चरचा म्हणजे पोत निर्मितीचा याच्यामध्ये आपल्याला उपयोग करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, रंगकाम करत असताना हा आजूबाजूचा जो पेपर आहे हा देखील स्वच्छ असायला हवा. यावर रंगाचे कसले डाग पडायला नकोय, त्याला देखील गुण असतात, मार्क असतात, ही बाब आपण लक्षात घ्यायची. आता आपण सुरुवात करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फेविकॉल किंवा गम लागणार आहे. जो फर्स्ट लेयर आहे तो आपण एक असा पातळ लेयर त्यावर देणार आहोत. आपल्याला फेविकॉल टाकून हा लेयर का द्यायचा आहे, कारण की फेविकॉलने हा कलर या चित्राला घट्ट बसणार आहे आणि नंतर आपण जे रंगकाम करणार आहोत ते रंगकाम या रंगामध्ये मिक्स होणार नाही. त्यामुळे यात फेविकॉल मी टाकलेला आहे. एक असा पातळ लेयर देऊन घ्या. ज्यावेळेस मी फेविकॉल घेतलेला आहे त्यावेळेस त्या फेविकॉलमध्ये मी पाणी मिक्स केलं होतं आणि तो थोडा असा लूज आणि पातळ केला होता. आपणही त्यामध्ये पाणी एकसारखं मिक्स करायचं आहे, नंतर रंग मिक्स करायचा आहे या पद्धतीने. आता याला पूर्ण वाळू द्यायचं आहे. रंग हा प्लेन बसला पाहिजे.
आपण इथे ब्राउन कलरच्या तीन सेट्स बनवलेले आहेत. ब्राउन हा बॉटलमधला डायरेक्ट तसाच घेतलाय, त्यामध्ये थोडा काळा रंग वाढवलाय, ब्लॅक कलर वाढवलाय आणि इथे त्यापेक्षा डार्क. आता आपण मध्ये इथे हा देणार आहोत, एकदम काटेकोरपणे रंग काम करायचं आहे. रंग जे आहेत ते जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही घ्यायचेत. आता ही जी डार्क शेड आहे ती आपण याच्या कडेने देणार आहोत अशा पद्धतीने, आणि ती डार्क शेड यामध्ये अशी व्यवस्थित मिक्स करायची आहे या ब्राऊनमध्ये. जी तिसरी डार्क शेड आहे याने आपण काय करणार आहोत, या बाजूने फक्त त्याला डार्कनेस आणणार आहोत. व्यवस्थित मिक्सिंग करून घ्यायचं आहे, शक्यतो ओल्यातच मिक्सिंग करायचं आहे, त्याने ते चांगलं मिक्सिंग होत आहे. आता लाईट पिंक कलर आपण बनवतोय, व्हाईट आणि त्यामध्ये पिंक घेतला. आपल्याकडे पिंक नसेल तर क्रिमझन रेड घेतला तरी चालेल. हा कलर इथे फुलाच्या पाकळ्यांना द्यायचा आहे. अशा पद्धतीने एकदम काटेकोरपणे हे रंगकाम आपण केलेलं आहे. त्यानंतर यामध्ये थोडा पिंक कलर जो आहे तो वाढवायचा आहे, आणि यातल्या ज्या परत छोट्या छोट्या पाकळ्या आहेत त्याला द्यायचं आहे. अजून डार्क करूया. या अशा प्रकारे आता आपण लाईट ग्रीन म्हणजेच फिकट हिरवा पोपटी हा रंग तयार करतोय. लेमन येलो आणि ग्रीन एकत्र केला. थोडा क्रोम येलो, लेमन येलो आणि ग्रीन, थोडा त्यामध्ये व्हाईट घेतोय. यापेक्षा थोडी डार्क शेड आपण तयार केली आणि ती डार्क शेड आपण इथे इथे देणार आहोत. हीच कृती इकडे करायची आहे. आता आपण लेमन येलो हा कलर घेतलाय आणि इथे देतोय पहा. पाण्याने ब्रश मी स्वच्छ धुतलाय, थोडा ओलसर ब्रशने याचा रंग जो आहे तो मिक्स केलाय. त्यानंतर क्रोम येलो घेतलाय आणि याच्या शेजारी हा देतोय. इथे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता या क्रोम येलो मध्ये थोडा येलो ऑकर घ्यायचा आहे, तो इकडे पुढे द्यायचा आहे. म्हणजे इथे आपण येलो कलरचं ग्रेडेशन केलंय लाईट टू डार्क.
हा इथे ओल्यातच मिक्स करायचा आहे। हीच कृती इथे करायची आहे, इथे पण करायची आहे आणि इथे पण करायची। आता क्रोम येलो घ्या आणि नंतर येलो कर। या पद्धतीने आता आपण जांभळा रंग घेतोय, त्याला लाईट करतोय। हा जांभळा कलर इथे द्यायचा आहे आणि इथे द्यायचा आहे। हा जो लाईट कलर आहे जांभळा, तो आपण इथे देणार आहोत। त्यानंतर इथे द्यायचा आहे या पद्धतीने। आता आपल्याकडे हा पिंक कलर शिल्लक आहे, तो आपण इथे देतोय। या सेंटरची जी पाकळी आहे तिला या पद्धतीने। आता ही जी डार्क शेड आहे हे आपण या दोन साइडच्या पाकळ्यांना देणार आहोत अशा पद्धतीने। आता इथे आपण ऑरेंज आणि लेमन येलो एकत्र करतोय आणि तो कलर आपण इथे देणार आहोत। त्यानंतर ज्या तीन शेड्स आहेत त्या आपण इथे मध्ये देतोय। हाच कलर या बाजूत द्यायचा आहे। तर इथे ब्ल्यू कलर जो आहे तो आपण लाईट करत आहोत। यामध्ये आपण लाईट ब्ल्यू टू डार्क ब्ल्यू असं ग्रेडेशन केलेलं आहे। आता कलर पेन्सिलच्या माध्यमातून आपण यावर काम करायचं आहे। पहा तिथं पोलामध्ये मी काम करतोय। ब्लॅक कलरने याला उठाव आणायचा आहे। साईडने पहा, मी त्याला शॅडो दाखवतोय। त्यानंतर ग्रीन कलरच्या मदतीने या पानामध्ये ग्रेडेशन दाखवायचं, अशा पहा लाईन्स दाखवतोय मी।
मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे रंगकाम पूर्ण केलेला आहे। अशा पद्धतीच्या टेक्निकचा आपण उपयोग करावा आणि सुंदर असं रंगकाम करावं। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण सुरुवातीला पोस्टर कलर वापरले आणि त्यावर टेक्स्चर देण्यासाठी कलर पेन्सिलचा उपयोग केलेला आहे। या चॅनलवर माझे अनेक व्हिडिओ आहेत, त्या प्रत्येक डिझाईनच्या रंगकामामध्ये मी वेगवेगळे टेक्निक्स वापरलेले आहेत। आपल्याला जे सोपे वाटतील, आवडतील, असे टेक्निक्स आपण वापरून सुंदर रंगकाम करा। विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनल जरूर जरूर सबस्क्राइब करायचा आहे। भेटूया एका नवीन विषयासह। धन्यवाद। थँक्यू।